तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी, पगडंडियों पे गाँव की। घेऊन चला मला इथून, चला। हो हो घेऊन जाणू दामिनीला। तसंही तिचं आणि माझं लवकरच एक नातं बनणार आहे। ती आणि मी लवकरच एकमेकींची सवत बनणार आहोत। हे माझे वडील आहेत आणि मी यांचा मुलगा आहे। घरचे पैसे घरातच राहतील ना, तर मग द्या ना 10,000। मुलगा आणि तू? अरे जेव्हापासून या घरी आलायस ना, तेव्हापासून अपशकूनच घेऊन आलायस। माझी गोष्ट ऐक जरा, सुधार आता त्या प्रभाकरणची साथ देणं सोडून दे, कारण की प्रभाकरण आशा ग्रुप ऑफ कंपनीच्या सोबत त्या सर्वांना घेऊन डुबेल जे त्यांच्या सोबत आहेत, त्यामध्ये तू देखील आहेस। आता एवढा वेळ थांबलायस तर थोडा वेळ आणखी थांब, माझा शेवटचा निर्णय ऐकून जा। ऐकव, पुढच्या वेळेस माझ्यासाठी लग्नाची साडी घेऊनच ये। नाहीतर मी फक्त तुझी जोडीच नाही तोडणार, तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन। आता तर मला पण बघायचं आहे की तुझा द्वेष जिंकतो की अनुदामिनीचं प्रेम आणि तिचा विश्वास। बेस्ट ऑफ लक। आला स्वतःच्या लायकीवर,
स्वतःच्या बापाला ब्लॅकमेल करतोय. मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. अरे काय गरज आहे 10,000 रुपयांची? ते मी कशाला सांगू? अच्छा, याचा अर्थ असा की तू अनुज बद्दल आम्हाला नाही सांगणार, बरोबर ना? आई, मी कुठे म्हणतोय की मी नाही सांगणार? सांगणार ना मी. यांना पण तर सांगा ना की मला 10,000 रुपये दे. आई, काय हवंय? हे सगळं करण्याची ना काही आवश्यकता नाही, कारण की आम्हाला चांगलंच कळून चुकलंय की तू आमची किती इज्जत करतोस. चूक झाली आई, म्हणतोय ना 14 वर्षांपासून मी बाहेर आहे, सगळी दुनियादारी बघितली, पण कारण आता काय असत हे मला आता कळालंय. मला माफ कराई. आणि तुला हेच वाटत ना की अनुज बद्दल मी बाबांना सर्व काही सांगावं? बस अनुज बद्दल सांगायचं ना बाबांना? चल आता 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 चल, मी सर्व सांगतो. चल ना आताच्या आता सर्व सांगू. तू तुझ्या बाबांना ना खूप अपमानित केलायस. अरे ते कसे माफ करतील तुला? चोरी करून तर तू पळून गेलास, त्याच्यानंतर काय काय झालं ते माहितीये? आमची पोरगी अनुदामिनीचं लग्न मोडलं, कारण की आमच्या जवळ तिला देण्यासाठी पैसे नव्हते. आणि त्या दिवसापासून माझ्या पोरीच्या आयुष्याला ग्रहण लागलं. तू तर मागे फिरून पाहिलं नाहीस, आणि आम्ही लोक पुढे जाऊच नाही शकलो. त्या दिवशी फक्त अनुदामिनीचं लग्नच नाही मोडलं, आमचं नशीब पण फुटलं. अरे कशा कशा अडचणी आल्यात तुला माहितीये? आणि आज आला आहेस आणि दुनियादारीची गोष्ट करतोयस. मुलगा असण्याचा हक्क पाहिजे तुला, आणि जबाबदारीच्या नावावर इथे तिथे पळतोस. हं आई, माझ्याकडून चूक झाली, मी तुझ्या पाया पडतो, मला माफ कर. आता यानंतर कधीच अशी चूक नाही होणार, तुझी शपथ आहे. अच्छा, मी माझी शपथ खातो, मी सगळं काही खरं खरं सांगेन. मी सांगतो ना तुला की चल, मी बाबांना सर्व काही सांगून टाकतो, अनुज बद्दल सर्व काही सांगून टाकेन, जितक्या गोष्टी आहेत ना तेवढ्या सर्व सांगेन. चल आई, तू चल. आधी मला सांग की तू सगळं खरं खरं सांगशील ना? हो आई, सर्व काही खरं खरं सांगेन, खरंच सांगेन. चल चल चल, मी आता सांगतो, तू चल. चल भाऊजी आले वाटत. ताईला काय झालं? आधी जाऊन पाणी घेऊन ये. तू एक काम कर, वर जाऊन आराम कर तू. नाही नाही, आता बरं वाटतंय, मी इथेच थांबते थोड्या वेळासाठी. ताईला काय झालं भाऊजी? आधी हे सांग की तू तुझ्या ताईला पाठवलं कुठे होतास? काय वाटलं होतं हं? की नॅन्सी एखादी दूध पिणारी मुलगी आहे जिच्याशी इथल्या तिथल्या गोष्टी करून तुम्ही तिला गुंडाळून टाकाल? हा, ती नॅन्सी आहे नॅन्सी, तिच्याशी बोलण्या अगोदर 100 वेळा विचार करावा लागतो. आणि हे आयुष्य आहे, रामलीलेचा मंच नाहीये. आणि परत जर कधी असा प्लॅन बनवलास ना, तर अनुदामिनीला ह्या प्लॅनचा हिस्सा नको बनवूस तू. काय केलं त्या नॅन्सीने? काय करणार तू माहिती करून? परत एक प्लॅन बनवणार,
परत तिला गुंडाळण्याचा प्रयत्न करणार हा? अरे आपल्या आयुष्यात आधीच काय कमी प्रॉब्लेम आहेत काय जे तू अजून वाढवतेस? हात जोडतो मी, आधीच सगळ्याची वाट लागली आहे आणि तू अजून वाट नको लावू सगळ्याची। जर प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत पोहोचायचं आहे तर त्याच्या इंटेन्सिटीला ओळखा। जर मी वेळेवर पोहोचलो नसतो ना तर अनर्थ झाला असता। काय झालं देव, तू एवढ्या रागात काय आहेस? विचारा मालिनीला। घरी सापशिडीचा खेळ खेळता खेळता ती नॅन्सी सोबत डोक्याचा खेळ खेळायला गेली होती। पण केलंय काय आपल्या सुनबाई सोबत? बाबा जर तुमची सून मनाने खंबीर नसते ना तर अशी तुमच्या समोर बसली नसती। अरे नॅन्सीच्या बोलण्यातच इतकं विषय ना की चांगल्या माणसाला ते वेड लावून टाकेल। सुन बाई, तू जा तुझ्या रूम मध्ये जा। अरे देव, ते जास्त राग केल्याने काही होणार नाहीये। परमेश्वराचे आभार आहेत की आपली सुनबाई सुखरूप घरी परत आलीये। माहित नाही आपल्या जीवनात हे प्रॉब्लेम जाणार केव्हा। जर ती विषारी आहे ना तर माझ्यामध्ये सुद्धा काही कमी विष नाहीये। आता जाऊन मी तिला बघते। आपल्या जीवनातल्या विषाला ना स्वतःच्या जीवनासाठी सांभाळून ठेव। अनुदामिनीचं जीवन याने सावरणार नाहीये। भाऊजी, मी जो प्लॅन बनवला होता तो बेसलेस नव्हता। आणि मला सुद्धा माणसं थोडीफार ओळखता येतात। त्या नॅन्सीने ताईसोबत असं काय केलंय की तुम्ही माझ्याशी इतक्या रागाने बोलताय? मालिनी, यांच्या रागवण्याचं वाईट नको वाटून घेऊस। तू जे काही सांगितलंस ना ते अगदी बरोबर होतं आणि हे अगदी खरं बोलतायत। ती खूप विषारी आहे, तिच्या पूर्ण शरीरात विष भरले। मालिनी ती काहीही करू शकते। तू मला जे सांगितलं होतंस ना मी अगदी तसंच केलं। पण तिने तो फार चित्रच बदलून टाकलं। जेवढं सहजपणे तू देवच्या आठवणी आणि त्याचे फोटोज मला परत केलेस ना तेवढ्या सहजतेने तू देवला सुद्धा मला देऊन टाक। मी देवला तुला परत करायला आले। कुठे आहे देव? ते येतील तुझ्याजवळ। त्याआधी तुला काजलच्या मुलीला माझ्याकडे सोपवावं लागेल। एनीवे, अच्छा मला सांग तू देवला मला कसं परत करणारेस? जर मी त्या काजलच्या मुलीला तुला देऊन टाकलं तर? ते त्या पेपर्सवर साईन करतील आणि त्यानंतर तू त्यांच्याशी लीगली लग्न करू शकशील। नाही 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 नाही, ह्याच्यामध्ये मजा नाही येणार। आपण एक काम करू, या गोष्टीमध्ये थोडासा ट्विस्ट आणूया। देवने पेपर्सवर साईन करायच्या आधी तू मला नवरीसारखं सजवणारस, नंतर माझा मधुचंद्राचा पलंग सजवशील आणि त्यानंतर तू मला त्या पलंगावर नेऊन बसवशील आणि देवला माझा नवरा बनवून रूममध्ये घेऊन येशील। त्यानंतर देव आणि मी आमचा मधुचंद्र साजरा करू आणि तू
दरवाजाच्या बाहेर उभी राहून आमच्या दोघांची वाट पाहशील. बोला, करणार ना माझ्यासाठी हे? बोल. मला माहित नाही तिथे काय झालं आणि मी बेशुद्ध झाले. आणि जेव्हा तुझे भाऊजी आले तेव्हा मी शुद्धीवर आले. मला माफ करा भाऊजी. सगळी चूक माझीच आहे. ताई तू चल माझ्यासोबत. पुढचा काय विचार केलायस? काही अशी इन्फॉर्मेशन मिळाली की जी प्रभाकरणच्या साथीदारापर्यंत पोहोचवेल जे त्यांची मदत करतात. सुनबाई इमोशनली खूप तुटलेली आहे. खूप स्ट्रेसमध्ये आहे ती, खास करून काजलच्या मुलीसाठी. जर काजलच्या मुलीला काय झालं ना तर ती आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार. एक काम कर बेटा, तू पण सुनबाई सोबत जा. काय हे पिशाचनी आहे? नॅन्सी जर स्त्री असती तर एकाच वेळेला एवढे रंग नसते बदलले. प्रेम हे टाळणी, ईर्षा आणि द्वेष एका सोबत चार भावनांना घेऊन जगते. तिला पार करणं खूप कठीण आहे. मुन्नू, तुझं काम खूप कठीण आहे आणि त्याला एका रात्रीत सेट करणं खूप टफ आहे. आणि हे जे तू नॅन्सी बद्दल बोललायस ती तर काहीच कामाची वाटत नाहीये. तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. ती डोक्याने एकदम सरकलेली वाटते. आणि हा प्रभाकरण. प्रभाकरण, प्रभाकरण खूप डेंजरस आहे. त्याने तुला चारही बाजूंनी अडकवलं. उद्या सकाळी तुझ्या हातात बेड्या पडतील आणि मग तू स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकणार. पैसा पण उरणार नाही तुझ्याजवळ, कारण प्रभाकरनने 85% शेअर्स आधीच विकून टाकलेत. मोठ्या साहेबांना आतापर्यंत हेच माहिती आहे की त्यांच्या पत्नीने डिच केलंय, पण सत्य ट्रुथ इज समथिंग एल्स. मी प्रभाकरन त्यांचे 85% शेअर्स ना विकण्यासाठी त्यांना मजबूर केले. मुन्नू, तुझ्याशी बदला घेतल्यानंतर मला नाही वाटत की त्याचा कुठलाही विचार असेल इथे थांबण्याचा. यासाठीच तो डॉकयार्ड मध्ये लपून बसलाय. जलमार्गाने गायब होईल तो कधीही.
दुसरा काही उपाय नाही आहे? उपाय आहे. काय? सगळ्यात आधी हे शोधून काढ की ते हॅकर्स कोण आहेत ज्याला तू विकत घेऊ शकतोस. जर प्रभाकरणने त्यांना जिवंत ठेवलं असेल तर. जिवंत ठेवलं असेल तर म्हणजे तो त्यांनाही मारू शकतो. या धंद्याचा एक उसूल असतो. पुरावा तयार करणारा स्वतः एक पुरावा असतो. पुरावे नष्ट करणं खूप गरजेचं आहे. जर प्रभाकरणने त्याला मारलं नसेल तर आता मारेल. मुन्नू, तुझ्या खबऱ्यांना सांग की लवकरात लवकर त्या हॅकर्सना शोधून काढायला. हां मंगेश, ठीक आहे मंगेश, तू लवकरात लवकर मला परत फोन कर. चलिए माझ्यासोबत. मला तुझी भीती नाही वाटत. माहितीये, ते तर दिसतच आहे. खूपच धीट आहेस तू. बोला, तू इथे काही बोलायला आलीयस की काही करायला आलीयस? हे सांगायला आलीये की तुझं हे सगळं नाटक नौटंकी आहे ना, खूप झालं. आता बंद कर हे सगळं.